नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। काही लोकांना येते हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेज। संसदेत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्ला बोल, तर तिरंग्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींचं दहशतवाद्यांना आव्हान। 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 9 मार्चला अर्थसंकल्प मांडणार। सांगलीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे दोघे जेरबंद। 5,79,00,000 अंबर ग्रीस जप्त। सांगली आणि कुडाळ येथील दोघांना पकडले, LCBची कारवाई। काल झालेल्या हल्ल्यामध्ये कदाचित यात गद्दारांचा हात असू शकतो। दगडफेकीनंतर आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटातील आमदारांवर निशाणा। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली, पाणी आटलानं पात्र पडलं कोरडे। भविष्यात सांगलीकर जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार। शिवसेना एकच आहे, एकच राहणार। निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार। अवघ्या काही दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर सांगलीत गुलाब फुलांची वाढली मागणी। येत्या काही दिवसात फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्यता। आदित्य ठाकरेंच्या ताब्यावरील दगडफेकीचं समर्थन गृहमंत्री फडणवीस करणार नाहीत। पोलीस दोषीवर कारवाई करतील, चंद्रशेखर बावनकुळे। ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये थोरातांचं मोठं योगदान, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे। सुनील केदार यांचं वक्तव्य आणि नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ होणार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।